नमस्कार बऱ्याचदा तुम्ही ऐकला असेल की तुम्ही तुमचे स्त्रीबीज गोठवू शकता शुक्राणू गोठवू शकता गर्भ गोठवू शकता पण हे कधी आणि केव्हा करावं हे जरा समजणं कठीण आहे तर पहिल्यांदा समजून घेऊयात की हे गोठवणं कधी गरजेचं आहे समजा पुरुषामध्ये असं आहे की कर्करोग असेल वृष्णांचा ज्याला आपण टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणतो त्याचे काय ट्रीटमेंट उपचार करणार असेल तर त्याच्यापूर्वी त्यांची प्रजनन क्षमता जपण्यासाठी आपल्याला वीर्य गोठवणं गरजेचं आहे त्याचबरोबर केव्हा आपण बघतो की महिलांमध्ये पण हा कर्करोग अंडाशयाच्या गर्भाशयाचा किंवा गर्भनलिखाचा असण्याची जर शक्यता असेल तर अशा महिलांमध्ये पण त्यांचे बीज गोठवणं हे जरा गरजेचं राहतं त्याचबरोबर समजा नवराने बायको आहेत वयानं कमी पण आत्ता त्यांना गर्भधारणा घ्यायची नाही आहे काही करिअर प्रॉस्पेक्ट्स असतील किंवा काय महत्त्वाचे गोष्टी असतील त्यांच्या आयुष्यात की जेणेकरून ते गर्भधारणेला किंवा मुलाला आत्ता वेळ नाही देऊ शकत तर ते काय करू शकतात की त्यांचे गर्भ तयार करून गोठवू शकतात आणि ते लाँग टर्म कालावधीसाठी तसेच राहतात मग हे गोठवण्याची प्रक्रिया होती कशी आणि काय आहे ते जरा समजून घ्या हे जे गोठवलेले गर्भ आहेत किंवा गोठवलेले शुक्राणू गोठवलेले स्त्री बीज हे पन्नास हजार वर्ष पन्नास लाख वर्ष तसेच राहू शकतात तर हे कुठं गोठवतात काय काय करतात ते पहिला समजून घ्या ही आय व्ही एफची लॅबोरेटरी आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की पहिल्यांदा स्त्री बीज येतात त्यांना आपण काय करतो की इथं छाननी करतो छाननी केल्यानंतर मग आपण हे मॉड्युलर आहेत ज्याच्यामध्ये आपण हे सगळे लॅबच्या कंडिशन की जेणेकरून बाहेरच्या वातावरणाचा त्या स्त्रीबीजांवर किंवा शुक्राणूंवर काही परिणाम होऊ नये याची पूर्णपणे दक्षता घेतो आणि नंतर जेव्हा आपण विऱ्यामध्ये पण हे तुम्ही बघता की या लॅबमध्ये विहि्यामधले शुक्राणू हे वेगळे वेगळे केले जातात आणि शेवटी हे आपले क्रायोकॅन आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण काय करतो की मायनस एकशे शहाण्णव डिग्रीला शुक्राणू स्त्रीबीज आणि गर्भ गोठवण्याची प्रक्रिया करून जातो तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला निश्चितच फायदा होतो कारण की जसं वय वाढेल तसं प्रजननक्षमता उतरते आणि त्याचबरोबर प्रॉब्लेम असा होतो की तेव्हा जर तुम्ही पण घ्यायचं म्हटलं तरी मोठ्यात मोठी ट्रीटमेंट करून पण गुण येत नाही तर ह्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणजे कमी वयामध्ये तुम्ही तुमचे जे काय प्रजननक्षमतेचे घटक आहेत ते गोठवून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला सोयीचं पडेल तेव्हा ते प्रत्यारोपण करून तुम्ही पण घेऊ शकता तर अशा विविध गोष्टी आपल्याकडं उपलब्ध आहेत तर त्याचा आपण लाभ घ्यावा तुम्ही जर खूप करिअर ओरिएंटेड असेल किंवा एक मोठ्या कोर्ससाठी जाणार असेल तीन चार वर्ष तर मो निश्चितच एखादा फर्टिलिटी सेंटरला येऊन एकदा मार्गदर्शन घ्या म्हणजे तुम्हाला हे पण समजून येईल की गोठवायची गरज आहे नाही आहे किती कालावधीसाठी याची पूर्णपणे सविस्तर आपल्याला चर्चा करता येईल धन्यवाद